अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील ढालगाव या गावच्या विद्यार्थ्यांना ढालगाव वरून फत्तेपूरला आपल्या शाळेत जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध नसल्याने आज ढालगाव येथील समस्त गावकरी व विद्यार्थी पालक यांनी एकत्रित येऊन जामनेर बस स्थानकातील आगार प्रमुख धनराळे यांच्याकडे निवेदन देत ढालगाव ते फत्तेपूर बस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। ढालगाव येथील सुमारे 40 विद्यार्थी फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत, मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बसची सुविधा नसल्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे। शासनाने मानव संसाधन विभागातर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसची सुविधा दिलेली असताना सुद्धा ढालगावच्या विद्यार्थ्यांना शाळेत जायला बस नसल्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या समस्या आणि शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन लवकरात लवकर शाळेत जाण्यासाठी त्वरित ढालगाव ते फत्तेपूर बस सुरू करण्यात यावी अशी विनंती ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। या प्रसंगी जामनेर बस स्थानकाचे आगार प्रमुख धनराळे यांनी विद्यार्थ्यांची शाळेविषयीची तळमळ लक्षात घेता उद्यापासून ढालगाव ते फत्तेपूर दिवसातून 3 वेळा बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे। नमस्कार, आपणाला जामनेर मधील बस स्थानक या ठिकाणी जामनेर तालुक्यातील ढालगाव या गावामध्ये शासनाची बस ही सुरू व्हावी यासाठी त्यांनी आज जामनेर बस स्थानक हे गाठले आहेत। आपल्यासमोर ढालगाव येथील काही महिला ह्या उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। आमच्या इथे ढालगावला बस येत नाही, त्यामुळे आम्हाला मुलांना शिक्षणाला जायला त्रास होतो आणि सकाळी बस पाणी असल्यामुळे आमच्या गावात बस नाहीमुळे त्यामुळे मुलांना त्रास होतो आणि जायची त्यांना जास्त हे होते। नंतर मुलांना आम्हाला बस हवी आहे म्हणून आम्ही इथे जामनेरला आलो। आम्हाला दररोज शाळेत जायला त्रास होतो, आम्हाला दररोज शाळेत जायला बस हवी कारण आमचे आईबाप गरीब असल्यामुळे बसची गरज भासते। मध्ये जायला खर्च लागतं, कामाला जाणं पडतं शेतामध्ये, म्हणून याच्याकरता आम्हाला एसटी पाहिजे चालू, त्याच्यामुळं आम्हाला ये जामनेरला आलो आहे आम्ही। कामाला जायच्या व्यक्ती मग मुली मग रडता मग म्हणता की आम्हाला एसटी पाहिजे जायले, मग त्यांना वाटतं की आपले आईबापा गरीब आहे, शिक्षणाला आपल्याला तर शिक्षण करणार आहे, मग शिक्षण करून मग आपू काही ना काही पुढे झालं पाहिजे, लागलं पाहिजे, आईला अशी आईले सांगते अशी बा मुलगी, मग ते म्हणते की आपू आई तू गरीब आहे मग तू आमचा किती खर्च करशील, मग ते म्हणते की आई आमची क्लास बी सुटून जाते, मग क्लास करणं आहे ते बी पण करणं पडतं आम्हाला, मग ते म्हणते
करू आम्ही, पण आम्हाला एस टी नाही. बसमध्ये किती भाडं देशील तू? 500 रुपये महिना आहे आमच्या आला. आम्हाला गाडी टायमावर पाहिजे. मुलांचं डालगावचे 32 विद्यार्थी पूर्ण ते रस्त्यामुळे गाडीचं नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणी येत होत्या. आता रस्ता वगैरे चांगला आहे तर गरीब असल्यामुळे बऱ्याच लोकांना समजा मजुरी करून त्यांचं भागत नव्हतं. दरमहा 500 रुपये त्यांना गाडी भाडं भरावं लागत होतं. तर ते त्यांनी त्यांना सांगितलं अर्ज वगैरे करा, आपण डेपो मॅनेजर साहेबांना भेटून काहीतरी व्यवस्था करू. तर बरं, इतक्या विद्यार्थ्यांचं जर समजा शिक्षणापासून वंचित असल्यामुळे नुकसान होत आहे. तर आमची मागणी हेच आहे की डेपो मॅनेजर साहेबांनी एक गाडी डालगावसाठी चालू करायला पाहिजे. मग असं असला ती अनेक गोष्ट आहे, पण 2 मुलांचे 1000 रुपये भरणे खूपच अवघड आहे. आमची हीच मागणी की आमच्या गावाकडून एस टी चालू व्हायला पाहिजे. आम्ही रोजदार लोक आहे, आमच्याकडून लेकरायची भरपाई होत नाही बा. भाडं तोड खर्च करा का लेकरायला लावा, आम्हाला एस टी पाहिजे. हे डालगावची जी समस्या आहे मुलांची, 32 मुलं आहे सगळे. त्यांनी आज धनगाडे साहेबांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे की सोमवारपर्यंत आम्ही तुमची गाडी चालू करून देऊ. विद्यार्थ्यांवर जो अन्याय होता तर आज धनगाडे साहेबांच्या माध्यमातून ते मार्गी लागलेले आमच्या शहरात असतील. काही महिला मंडळ आलेले, विद्यार्थी आलेले, सगळ्यांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची स्वतः साहेबांनी गवाही दिली आहे. आणि सोमवारीपासून शाळा गाडी चालू होण्याची त्यांना आश्वासन दिलेलं आहे. साहेब ते आश्वासन पूर्ण करतील, कारण साहेबांचं सुद्धा कायम सहकार्य असतं. परंतु आम्ही थोडे लेट झालो त्यामुळे त्या साहेबांना काही ते न बोलल्यासारखंच काम आहे. त्यांनी आज आश्वासन दिलं आहे, ते आश्वासन 100% पुरे करतील. आपल्यासोबत आगार प्रमुख कमलेश धनराडे हे आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपल्या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. आता आज डालगावचे गावकरी मंडळींनी डालगाव फत्तेपूरसाठी नवीन बस सुरू करण्यात यावी संदर्भात निवेदन सादर केलेलं आहे. व आणि त्या निवेदनाचा मी विचार करून जितक्या लवकरात लवकर शक्य होईल तितक्या लवकरात लवकर नवीन बस सुरू करण्याचे आम्ही प्रयत्न करू. ढालगाव येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी तसेच शाळेमध्ये येण्यासाठी त्या गावामध्ये बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना रिक्षाने हे यावे लागत आहे, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा जास्तीचा खर्च होत आहेत. या ढालगाव येथील नागरिकांनी आगार प्रमुख कमलेश धनराडे यांच्याकडे रितसर निवेदन हे दिलेले आहेत. लवकरात लवकर आमच्या गावात महाराष्ट्र शासनाची गाडी सुरू व्हावी असे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. कॅमेरामन शेख सुफियांसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.